नमस्कार, मैं ऐडवोकेट शार्दुल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. इन्स्टिट्यूट हे मागील 9 वर्षापासून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय अशा विविध कार्यक्रम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी व समाजातील विविध घटकांसाठी त्या ठिकाणी घेत असतात. आणि याही वर्षी त्याचाच एक भाग म्हणून 5वा प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा ही त्या ठिकाणी 26 ऑगस्ट व 27 ऑगस्टला त्या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. हे आयोजित करत असताना संस्थेसोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सोबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये 26 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा व भारूड भजन पोवाडा यांपैकी एक व 27 ऑगस्टला वादविवाद स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. हा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेत असताना आमच्या डोक्यामध्ये एकच संकल्पना त्याच्यामध्ये आहे की जी आपली भारतीय संस्कृती आहे, आमचे जे थोर महात्मे होऊन गेलेले आहेत, थोर पुरुष असतील, थोर संत असतील, यांची माहिती हे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्हावी आणि एक राष्ट्रीय चरित्र विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी घडावं, देशाबद्दलची भावना त्यांची अत्यंत सुदृढ आणि एकदम स्ट्रॉंग व्हावी याच्याकरिता ही स्पर्धा आम्ही त्या ठिकाणी घेत आहोत. आणि याचं प्रथम बक्षीस जे चारी याचं स्पर्धांत असणार ते आहे 15,555 रुपये व चषक. दुसरं बक्षीस आहे 11,111 रुपये व चषक. तिसरं बक्षीस आहे 7,777 रुपये व चषक. आणि चौथं बक्षीस हे आहे 1,111 रुपये व चषक. आणि पथनाट्यमध्ये जो संघ विजेता होईल त्या संघाला त्या ठिकाणी या पारितोषिकांसोबतच एक फिरता करंडक सुद्धा त्या ठिकाणी दिला जाईल. आणि ह्या स्पर्धा 26 आणि 27 ऑगस्टला झाल्यानंतर याचं बक्षीस वितरण 8 सप्टेंबरला प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल मानाजी नगर नरे या ठिकाणी त्याच्यामध्ये संस्थेच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. तरी आमची विनंती आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं. जे 12वीच्या पुढचे विद्यार्थी आहेत, मग ते रेग्युलर कोणतंही डिग्री घेत असतील किंवा पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी असतील किंवा एक्स्टर्नलचं कोणतंही शिक्षण घेत असतील, असा फक्त जो स्पर्धक आहे तो विद्यार्थी पाहिजे. मग तो कोणत्याही फॅकल्टीचा असला, कोणत्याही विद्यापीठाचा असला, प्रायव्हेट किंवा सरकारी, तरी सुद्धा चालण्यासारखं त्याच्यामध्ये आहे. तरी आमची विनंती आहे की मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत हा जो कार्यक्रम आहे हा त्याच्यामध्ये पोचावा आणि मॅक्झिमम विद्यार्थी त्या ठिकाणी याच्यामध्ये सहभागी व्हावे. धन्यवाद.